कारण अनेक शिक्षक रिक्त आहेत. तर माझी अशी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेबांना विनंती आहे की 2014 जो शासन निर्णय जयंत पाटील साहेबांच्या कालखंडात झाला होता बदल्यांसंबंधी, तो विचाराधीन आपण करणार आहात का? आणि त्याचबरोबर आमच्या ग्रामीण भागातील शाळा शिक्षकाविना रिकाम आहेत, तिथे तातडीने शिक्षक देणार आहात का? हे माझे दोन प्रमुख प्रश्न. अध्यक्ष महोदय, आता कोकण विभागाची तर फार मोठी समस्या दुसरीच आहे. तिथं जवळजवळ 50-60% शिक्षक हे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील आहेत आणि ते 20-20 वर्षापासून मागतायत की आम्हाला आमच्या गावी घाला. आता कोकणसाठी शिक्षक भरती करत असताना एक वेगळी मोहीमच आम्हाला काढावी लागेल, तिथले सगळे भूमिपत्र घ्यावे लागतील. अशा प्रकारे मी शिक्षण मंत्र्यांशी बोललेलो आहे. मला वाटते लवकरात लवकर शिक्षण भरती जर झाली तर हा प्रश्न मिटेल, कारण एवढी मोठी शिक्षकांची पदं रिक्त असताना आपण लहान मुलांना शाळेचा शिकण्याचा अधिकार जो कायदा आहे याचं खरोखरच उल्लंघन होतं असं मला वाटतं. आपल्याला शिक्षक भरती ही तात्काळ करण्याची आवश्यकता आहे. थोडक्यात अध्यक्ष महोदय, हा समजा स्कोपच्या बाहेरशी असलं तरी हा संपूर्ण प्रश्न महाराष्ट्राचा लागू होतो. पण माझ्या गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा असंच अतिशय डोंगराळ भाग आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की गडचिरोली जिल्ह्याच्या रिक्त पदं केव्हा भरणार आणि गडचिरोलीच्या यावर्षी तरी कमीत कमी दुर्गम आणि सुगम शिक्षकाची बदली होणार किंवा नाही, आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून पेसा अंतर्गत हे आपले शिक्षकांचे पदं भरणार का? अध्यक्ष महोदय, मी मागे सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला शिक्षकांची पदं भरावी लागतील. शिक्षण मंत्र्याशी बोलून मी तात्काळ याची कारवाई सुरू करेन. आणि ज्याचा गडचिरोलीचा त्यांनी उल्लेख केला, डोंगरी जिथं भाग आहे तिथं हा ह्या समस्या दूर करण्यासाठी मी विशेष लक्ष घाले. थोडक्यात एकदम एकच याच्यात हा पुन्हा राज्याचा प्रश्न आहे. मंत्री महोदय, मान्य अध्यक्ष महोदय, माझ्याही मतदारसंघामध्ये शिक्षकाची पदं अनेक रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिपाई मिळत नाहीत, शिपाईचे पद रिक्त आहेत. अशा पद्धतीमध्ये शिक्षकांना झाडलोट करायची, शिक्षकांना सगळं काम करायचं अशी पद्धत चालू आहे. दुसरं एक उदाहरण देतो, माझ्या मतदारसंघात टापेगाव गाव आहे, त्या टापेगावमध्ये शिक्षक दारू पिऊन येतो, त्याचा मेडिकल झालेला आहे, तरी सुद्धा अजून त्याच्यावर कारवाई होत नाही. 6-6 महिने झाले. आता वेगळा प्रश्न असू दे, पण तुम्ही काय सांगितलं, 2 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून आम्ही एकाही शिक्षकाची बदली केलेली नाही. कोरोना सुरू झालेला होता, हे सगळं पूर्वी झालेलं आहे, हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण करतोय. एक समिती नेमलेली आहे 7 शिवांची, त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त जे शिक्षक आहेत ते समान कसे जातील आणि शिक्षक भरती कशी होईल, तरच या समस्या मिटणार आहे. काही एकच मिनिटात शेवटचं अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी पॉझिटिव्ह उत्तर देत आहेत, पण मी सन्माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छिते की पालघर जिल्ह्यातील सेवाजिष्ठ शिक्षक प्रमोशन यादी ही 1 वर्षापासून प्रसिद्ध झालेली आहे, तर ह्या शिक्षकांचं प्रमोशन का करत नाही व ते कधी करणार? माझा दुसरा प्रश्न आहे, जर प्रमोशन झाले नाही तर सहशिक्षक